पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात नवी दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा भेट झाली। राष्ट्रमंचच्या बैठकीनंतर पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात भेट, सलग तिसऱ्यांदा ही भेट झाली। 15 दिवसांनी तिसऱ्यांदा ही भेट झाली आहे। राष्ट्रमंचची बैठक ही कालच झाली। नवी दिल्लीमध्ये 15 पक्षांचे नेते, वेगवेगळ्या गटाचे नेते सुद्धा या बैठकीत उपस्थित होते। मंगळवारच्या राष्ट्रमंचच्या बैठकीमध्ये अनेक बुद्धिवंतांनी सुद्धा सहभाग घेतला होता। निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी सातत्यानं पवारांच्या बैठकी का होत आहेत, यामागे सुद्धा काही राजकीय कारण असल्याचं सांगण्यात येतं। मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिलिंद, तिसऱ्यांदा भेट होते, एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी दुसरी भेट असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले होते, तिसरी भेट नेमकी कशासाठी असू शकते? मनोज, हे सर्वात महत्त्वाची बातमी आहे की ही 15 दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदा भेट होते। आपल्याला माहित आहे की काल जी शरद पवार यांच्या घरी बैठक झालेली होती, राष्ट्र मंच या संघटने अंतर्गत ही बैठक झालेली होती, नेते होते, त्याचबरोबर विचारवंत व माजी न्यायाधीश ही या बैठकीत सहभागी होते। या बैठकीनंतर पुन्हा प्रशांत किशोर यांची ही तिसऱ्यांदा भेट झालेली आहे। नक्कीच या पुढे भविष्यात भारतीय राजकारणामध्ये काही वेगळं घडणार आहे, त्या संदर्भातच या ही बैठक होत आहे असं सांगितलं जातं। धन्यवाद। राष्ट्रमंचची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रशांत किशोर यांची भेट शरद पवार यांची।